नजर। काय म्हणजे टेरिफिक टेरिफिक योगायोग आहे मित्रा, खरंच म्हणजे। अरे बाबा, माझ्याही प्रेमाचं नाव इरा, इरावती। काय हा क्षणभर धस झालं इथे छातीमध्ये माझ्या। ऑब्व्हियसली पण तुमची इरावती तुमच्या जवळ आहे, तुमची स्टोरी म्हणजे अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर अशी आहे, वेअर एज माझी दे वेटेड अँड वेटेड अँड वेटेड फॉर एव्हर। बघितलं, मी माझ्या दुःखाची सुद्धा कशी गंमत करायला शिकलोय। माझं दुःख आहे ना ते माझ्या मनात असं छान मुरलंय एखाद्या वाईन सारखं। इट सिम्पली स्पार्कल्स। एक मिनिट, मी माझ्या इरावतीचा फोटो दाखवतो तुम्हाला। हॅलो, हा बोला राणे। असं कसं? अरे मग पाटील आणि देसाई काय करतोय त्यावेळेला? अहो तर मला हे सगळं मला तिकडे येऊन करेक्ट करत बसायला लागणार आहे स्वतःला येऊन। मग नाही द्या, त्यांना पाठवून द्या घरी, नाही त्या दुसऱ्या पाटलांना बोलून घ्या, तुम्ही मी आणि ते आपण तिघांनी मिळून करेक्ट करूया ते। ओके ओके, पोहोचतो मी लगेच, चला ठेवा फोन। मला जर ऑफिसमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, निघावं लागेल ताबडतोब। भेटूया भेटूया सर। लाईफ इज रिअली स्ट्रेंज, खरंच सगळं एका क्षणात बदलत, एका क्षणात बदलत। मीरा, झोपतेस का तू? नाही अग, ये ना। अग, आज दिवसभरात गडबडीत तुझ्याशी बोलायला वेळच मिळाला नाही, पण मला खूप बरं वाटलं। आईकडे गेली होतीस ना? आता शेवटी तुझ्या मनामध्ये तेच आपलं घर आहे अशी भावना निर्माण झाली आहे। नॅचरल आहे ग ते, तुझं ना फक्त लग्न व्हायचं बाकी आहे, नाहीतर त्या घरातले सगळे तुला सून मानतात आणि हे नातं कधीच तुटणार। आता माझंच बघ ना, मी आणि साकेत इतके भांडतो तरी माझ्या दृष्टीने हेच माझं घर आहे।